नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी सुचिता रोहन कासारे, कासारे किचन रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कुकर मध्ये अगदी सोप्या पद्धतीने कस्टर्ड केक कसा बनवायचा तो पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे, इथे 1.5 वाटी मैदा घेतला आहे मी, कस्टर्ड पावडर घेतला आहे वॅनिला फ्लेवरचा, हा बघा जो तुम्हाला सहज बाजारात मिळेल। त्यानंतर मी इथे टूटी फुटी घेतली आहे, आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा घेऊ शकता। 2 चमचे तेल घेतलं आहे, 1 इनेसो पॅकेट घेतलं आहे मी इथे, दूध 1 वाटी आणि 1 वाटी साखर घेतली आहे। ही आपली साखर जी आपण चहाला वापरतो ती, त्याचं मी पावडर करून घेतलं आहे। चला तर मग सुरुवात करूया कस्टर्ड केक बनवायला। आपल्याला कस्टर्ड केकचं बॅटर तयार करायचं आहे, त्यासाठी मी इथे बाउल घेतला आहे। त्याआधी आपण गॅस ऑन करून कुकर ठेवूया आणि ते छान आपल्याला 8 ते 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती गरम होऊन द्यायचं आहे। तुम्ही कुकरच्या जागी दुसरं भांडंही ठेवू शकता, कढई किंवा तुमच्याकडे मोठं पातेलं असेल तेही ठेवू शकता। आता आपण बॅटर बनवायला घेऊया। इथे मी साळण घेतली आहे, साळणीमध्ये मैदा घालणार आहे 1.5 कप, कस्टर्ड पावडर, साखर बारीक पावडर केलेली, हे सर्व मी चाळून घेणार आहे। आपण इथे शुगर पावडर, कस्टर्ड पावडर आणि मैदा जो आहे तो चाळून घेऊया, त्यामुळे त्याच्यामध्ये जे जाडसर कण असतील किंवा अजून काही असेल तर ते निघून जाईल। चाळून घ्यायचं आहे, व्यवस्थित चाळून झालेलं आहे आणि ह्याचे जे जाडसर आहे कण ते आपल्याला घ्यायचे नाही आहे। हे पहा, हे पहा व्यवस्थित चाळून झालं आहे, एकदम बारीक पावडर मिळाली आहे आपल्याला त्याच्यातून। आता आपण यामध्ये तेल घालणार आहोत 2 चमचे, हे मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण दूध घालायचं आहे आपल्याला, थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे। हे मी गरम दूध केलेलं आहे आणि ते थंड करून घेतलेलं आहे, नॉर्मल दूध आपण जे चहाला वापरतो ते। हे मिश्रण आपण पुन्हा मिक्स करून घेऊया, छान क्रीमी झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। हे पहा, याच्यामध्ये आपल्याला अजून थोडा दुधाची गरज लागेल म्हणून मी इथे थोडंसं 2-3 चमचे दूध घेतलंय अजून आणि ते सुद्धा मिक्स करून घेणार आहे। हे पहा आपलं कस्टर्ड किती क्रीमी झालंय, असं बॅटर हवंय आपल्याला। यामध्ये मी 1 वाटी दूध घेतलं होतं तर मला थोडंसं कमी पडलं म्हणून मी अजून थोडंसं घेतलं त्याच्यामध्ये 3-4 चमचे दूध। या मिश्रणात आपण आता किनो घालणार आहोत 1 पॅकेट, आणि ते सुद्धा मिक्स करून घ्यायचंय। आणि इनो घेतल्यानंतर जास्त मिक्स करायचं नाही आहे, फक्त इनो मिक्स होईल इतकंच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते एका साईडनेच फिरवायचं आहे अशा पद्धतीने। हे पहा आपलं केकचं बॅटर तयार आहे। आता आपण इथे टूटी फुटी घेऊया, यामध्ये मी थोडंसं 1 चमचा मैदा घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। ज्याने जी आपण टूटी फुटी वापरणार आहोत ती एक जागी राहणार नाही आणि व्यवस्थित सगळीकडे होईल। आपल्या इथे बॅटर रेडी आहे, त्यामध्ये आपण आता टूटी फुटी घालूया आणि ते मिक्स करून घेऊया।
इथे आपलं बैटर रेडी झालेलं आहे केकचं। इथे मी एक डब्बा घेतला आहे, तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता। तुमच्याकडे जर केकचं भांडं असेल तेही घेऊ शकता, किंवा नसेल तर स्टीलचा डब्बा घेतला तरी चालेल। याला मी तेल लावून घेणार आहे साईडने, म्हणजे केक जो आहे तो चिपकणार नाही, सहजपणे निघेल। याचबरोबर मी इथे एक चमचा मैदा घेणार आहे। हा मैदा आपल्याला भांड्याला सर्व बाजूने लावून घ्यायचा आहे। आणि हा जो उरलेला मैदा आहे तो आपल्याला घ्यायचा नाही आहे, आपल्याला हे तयार बॅटर आपण या भांड्यामध्ये घालूया। आता केकचं बॅटर यामध्ये टाकलंय आपण, आता या भांड्यामध्ये आपण हे भांडं टॅप करून घेऊया, ज्यामुळे जे एअर बबल्स आहेत ते निघून जातील। आणि यामध्ये मी वरून ही टूटी फुटी जी आहे ती घालणार आहे। आपल्या इथे कस्टर्ड केकचं बॅटर तयार झालं आहे। आपण आता पाहूया कुकर गरम झाला आहे की नाही। कुकर ही छान गरम झाला आहे। यामध्ये मी आता इथे स्टँड ठेवणार आहे। तुमच्याकडे जर स्टँड नसेल तर तुम्ही एखादी वाटी किंवा प्लेट ठेवू शकता। यामध्ये मी हे भांड असं ठेवणार आहे। त्यानंतर मी इथे कुकरचं झाकण घेतलं आहे। याच्यावरती आपल्याला झाकण नाही ठेवायचं आहे, डब्यावरती आपण कुकरचं झाकण लावून घेऊया। आणि आपल्याला सिटी काढून टाकायची आहे। आपण आता केक छान बेक होईपर्यंत 35 ते 40 मिनिटं वाट बघूया। 30 मिनिटं झाली आहेत। आपण आता कुकरचं झाकण काढून पाहूया केक तयार आहे की नाही। जरी 35 ते 40 मिनिटं सांगितली असली तरी आपल्याला अर्ध्या तासाने बघायचं आहे। आणि हे पहा आपला केक तयार आहे। आपण आता गॅस बंद करूया आणि केक काढून घेऊया। केक आपल्याला आता पूर्ण थंड होईपर्यंत वाट बघायची आहे। केक पूर्णपणे थंड झाला आहे। याला आपण साईडने मोकळा करून घेऊया पूर्ण बाजूने। आपण जे तेल लावलं होतं आणि पीठ, त्यामुळे तो सहज निघेल। मी इथे एक प्लेट घेतली आहे आणि अशा पद्धतीने आपला केक तयार आहे। केक तुम्ही पाहताय आपला व्यवस्थित तयार झाला आहे, कुठे निघाला नाहीये, चिपकला नाहीये, तुटला नाहीये, हे पहा। आता आपण हा सीधा करून घेऊया, हे पहा। हा केक आपण आता कट करून घेऊया, हे पहा। हे पहा किती सॉफ्ट झाला आहे। आणि लहान मुलांना आवडेल आणि मोठेही आवडीने खातील। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ह्याच्यामध्ये अंडं वापरलेलं नाहीये। हे पहा किती स्पॉन्जी केक झाला आहे आपला। केक आपला सर्व करण्यासाठी तयार आहे। आपण जो कस्टर्ड पावडर वापरला होता येलो कलरचा, त्यामुळे छान रंगही आला आहे येलो कलर, हे पहा। त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा कलर घालण्याची गरज नाहीये केकमध्ये। आणि आतमध्ये टूटी फुटी असल्यामुळे तो अजून त्याची टेस्ट वाढेल। आपला बिना अंड्याचा कुकर मधला स्पॉन्जी केक म्हणजेच कस्टर्ड केक तयार आहे। तुम्हाला जर आमची कस्टर्ड केकची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।